सीएनजी पुरवठा बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाने शुक्रवारी दिवसभर हालचाल करून एमएनजीएलला 27 कोटी रुपये दिले. दरम्यान सीएनजी पुरवठा सुरूच ठेवण्याबाबत अद्याप एमएनजीएलकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. एमएनजीएलने 22 मे रोजी पीएमपीशी पत्रव्यवहार करून एकूण थकीत रक्कम सुमारे 27 कोटी 22 लाख रुपये देण्याची मागणी केली होती. त्यामध्ये सन 2014 पासून 10 मेपर्यंतची थकीत सुमारे 23 कोटी 53 लाख रक्कम, त्यावरील व्याज सुमारे 18 कोटी 6 लाख व GST 5 कोटी 22 लाख रुपयांचा समावेश आहे. ही रक्कम न दिल्यास कंपनीने सीएनजी पुरवठा शुक्रवारी रात्रीपासून बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर पीएमपीचे धाबे दणाणले. पीएमपीच्या ताफ्यात सुमारे 1140 बस सीएनजीवर धावतात. पुरवठा बंद केल्यास संपूर्ण बस वाहतूक कोलमडून जाणार होती. असे झाले असते तर प्रवाशांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असता, तसेच त्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला असता. या अनुषंगाने पीएमपी प्रशासनाने तातडीने हालचाली करून महापालिकेकडे पैशांची मागणी केली. याचे गांभीर्य ओळखून महापालिकेनेही संचलन तुटीपोटी 24 कोटी रुपये आगाऊ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सायंकाळपर्यंत ही रक्कम एमएनजीएलच्या खात्यात जमा करण्यात आली. तत्पूर्वी सकाळी पीएमपी प्रशासनाने 3 कोटी रुपये एमएनजीएलला दिले, त्यामुळे दिवसभर पीएमपीने एकूण 27 कोटी रुपये पीएमपीने दिले. थकीत रकमेवरील व्याज व जीएसटी रक्कम पीएमपीने दिलेली नाही. शुक्रवारी देण्यात आलेले 27 कोटी रुपये हे 10 मेपर्यंतची थकीत रक्कम सुमारे 23 कोटी व मे अखेरपर्यंत होणारे बिल आगाऊ देण्यात आले आहे. व्याज व जीएसटीचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे असे पीएमपी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आत्तापर्यंत थकीत रक्कम व मे महिन्याची आगाऊ रक्कम असे एकूण 27 कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यामुळे एमएनजीएलने अत्यावश्यक प्रवासी वाहतूक बस सेवा विचारात घेऊन ही सेवा सुरळीत ठेवण्यासाठी सीएनजी पुरवठा विनाखंडित सुरू ठेवावा अशी मागणी पीएमपीचे सरव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांनी केली आहे.